बाबा माझे नेहमी म्हणतात की कालनिर्णय आपलं नाही आपण ते महाराष्ट्राच्या लोकांसाठी चालवतो खूप प्रेमाने लोकं त्यातले लेख वाचतात भविष्य वाचतात रेसिपीज वाचतात आणि हे ही जबाबदारी घेताना आपण त्याच्या लायक आहोत का हे मला रोज हा प्रश्न पडतो कालनिर्णय फक्त तुला सांगता आज एकादशी आहे आम्ही कधीच सांगत नाही की एकादशी आहे या मंदिरात जा एकादशी ही पूजा करा आम्ही कधीच नाही सांगत हे कालनिर्णयाचे संस्कार आहेत आम्ही कर्मकांडं कर्म सांगत नाही आम्ही अंधश्रद्धा अजिबात स्ट्रिक्टली स्प्रेड करत नाही कारण प्रत्येकाची श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय मी परफेक्ट बिझनेस वुमन नाही आहे मी परफेक्ट एम्प्लॉई नाही आहे मी परफेक्ट मुलगी नाही आहे आणि मी परफेक्ट आईसुद्धा नाही आहे अँड इट इज ओके okay. म्हणजे आपण आपली सगळी शक्ती मी पुरुष म्हणून मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून मी फाईट करणार ह्यापेक्षा ठीक आहे ना मी मुलगी आहे मुलगा आहे नॉट रेलिवंट आय विल डू थिंग्स माय वी अरे पंचवीशीला तो बिलियनेर झाला मी काय करतोय हे जे प्रेशर आपण घेतो त्याची गरज नाही आहे आपण आप स्वतःला आपल्या बँक बॅलन्स पोझिशन जी गाडी चालवतो हो त्याच्यात मेजर करायची गरज नाही आहे अंडरस्टँड की तुमचे एम्प्लॉईज सुद्धा ह्युमन बिंग आहेत तुम्ही जर त्यांना इमोशन दाखवणार नसाल तर डोंट एक्सपेक्ट लॉयल्टी दे डोंट लोक फक्त महिन्याच्या पगारासाठी नाही काम करत ना, ना फर्स्ट डू दॅट कुठेतरी मी जाताना काय मागे सोडणार हे प्रत्येक माणसाचं मग तो कुठल्याही लेव्हलला काम करत असतो काल निर्णय दिजिये काल निर्णय लिजिये भिंतीवरी काल निर्णय असावे मला <laughs> <laughs> इतकं प्रॅक्टिस करतो तुम्ही हे म्हटलं मला परफेक्ट करायचं आहे सो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्यापारच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि तुम्हाला कळलेलंच आहे मी कोणासोबत बसलो आहे आणि काय बोलणार होतो आपण आज तरी मी, मी परत एकदा ओळख करून देतो शक्ती साळगावकर कालनिर्णयाच्या डिरेक्टर आणि ज्या ब्रँडला मी लहानपणापासून बघत आलोय आहे भिंतीवरती माझ्याकडे आमच्याकडे नसायचं मला खूप आईला असतं की आई प्लीज काल निर्णय घेऊन कूल वाटायचं ते काल निर्णय वॉज अ कूल थिंग फॉर अस आणि आज आपण ॲप्सुलुटली त्याच विषयावरती बोलणार आहोत मॅनिफेस्टो सो शक्ती मला हे प्रश्न तू ताई म्हणू नकोस तू ए ए मला ताई म्हणायचं नाही आणि मला तू म्हणायचं मी वयस्कर नाही आणि राजकारणातही नाही नको थँक्यू Yes. So, <laughs> थँक यू फॉर काय म्हणतात त्याला सोपं पडेल जास्त सहजतेने बोलता येऊ शकेल मला हे समजून घ्यायचं की जेव्हा आपला आपण जे प्रोडक्ट बनवतो किंवा ते ऍक्च्युली ते प्रोडक्ट नाहीये खरं तर ते प्रत्येकाच्या घरच्या सहजीवनाचा पार्ट आहे तो एक सदस्य घरातला आणि तो गेली तीस चाळीस पन्नास वर्ष ऑलमोस्ट पन्नास पन्नास एक्कावन्न का वा पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या कुटुंबाचा पावणे दोन कोटी कुटुंबांचा पार्ट आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेताना कसं वाटलं पहिलंच म्हणजे हे एकदम म मत, मतलब पहिली गोष्ट म्हणजे एका अशा प्रॉडक्टसाठी काम करणं जो लोकांच्या आयुष्याचा आणि इमोशनचा भाग आहे हे सौभाग्य आहे म्हणजे बाबा माझे नेहमी म्हणतात की कालनिर्णय आपलं नाही आहे आपण ते महाराष्ट्राच्या लोकांसाठी चालवतो कारण लोकांचे इतके इमोशन्स आहेत की आम्ही नॉनव्हेज रेसिपीज दिल्या तर जाहीर निषेध झाला आणि प्रेमाने झाला म्हणजे असं म्हणजे खूप प्रेमाने लोकं त्यातले लेख वाचतात भविष्य वाचतात रेसिपीज वाचतात आणि हे ही जबाबदारी घेताना आपण त्याच्या लायक आहोत का हे मला रोज हा प्रश्न पडतो आणि ती लायकी कमवायसाठी माझ्या मी मेहनत करत असते है आ, तो खूप इंटरेस्टिंग सांगितलं की ते फक्त कॅलेंडर नाही आहे ते जिथे त्याच्यात अर्थात तारखा कळतात तुम्हाला संकष्टीची वेळ कळते तुम्हाला रेसिपीज कळतात तुम्हाला मेंटल हेल्थवरचे लेख मिळतात तुम्हाला डाएटचे लेख मिळतात तुम्हाला हॉरोस्कोप मिळतं तुम्हाला रेसिपीज मिळतात म्हणजे हे ओझी यूट्यूब नाही का ॲक्च्युली <laughs> uh, मी जॉईन केल्या गेल्या -के एका के सोशल मीडियावरती एका मुलाने म्हटलं की कालनिर्णय माझ्या आईचं फेसबुक होतं वा wow. <laughs> आणि हे तर मला इतकं म्हणजे आय थॉट इट वॉज की आपल्या प्रॉडक्टला त्यांनी रेलेवंट करून टाकलं कारण घरातले सगळे लोक म्हणजे तशी आम्ही एक जाहिरातही केली होती मला साल आठवत नाहीये माफ करा पण ते म्हणजे कॅमेरा पर्स्पेक्टिव्ह मध्ये होता काल निर्णय आणि वेगवेगळे लोक घरातले येऊन तिथे दोन वाटी रवा होय मला वाटलं मैदा असं ते म्हणजे जाहिरात त्यामुळे घरातल्या सगळ्या गोष्टींची ती एक मीटिंग पॉईंट किंवा असं एन्सायक्लोपीडिया आहे करेक्ट करेक्ट इस्त्रीवाल्याला किती कपडे दिले पासून कोणाचा वाढदिवस आहे तू बाई किती दिवस नाही आली किंवा सुटीवर केव्हा जाणार किंवा आई बाहेरगावी गेलेली परत केव्हा येणार ह्या <laughs> सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत आणि यामुळेच तो डिजिटल जगात सुद्धा रेलेवंट आहे माझा ॲक्च्युली तोच पुढचा प्रश्न असणार होता म्हणजे मी ही वाचलंय आहे तुझ्याच बा अजून या पण मी बघितलंय की बाबा निर्णय हे पहिलं ही पहिली वेबसाईट होती भारतातली Yes. एकोणीसशे शहाण्णव साली सुरू झालेली पहिली भारतातली वेबसाईट काल निर्णय होती oh. किंवा दोन हजार अकरा मध्ये तुम्ही अॅपलचा ऍप चालू केला अकरा का बारा मध्ये oh. म्हणजे अकरा मध्ये दोन हजार दहा मध्ये बेसिकली आम्ही ते लॉन्च केलं फक्त ऍपलसाठी ऍपलसाठी सो म्हणजे फेसी बाहेर न बघताना असं वाटतं की हा एक ट्रेडिशनल बिझनेस आहे तुमचं मृद वाक्य ही टेकिंग फॉरवर्ड द हेरिटेज आणि त्यावेळेला नि, ब्रँड हा सगळ्यात पहिला असतो डिजिटाइज करण्यात हे कसं घडतं काल निर्णय पंचांग डेमोक्रेटाईज केलं कारण इंग्रजी कॅलेंडर बरोबर आपल्या पंचांगाचं मर्ज करून ते प्रॉडक्ट जन्माला आलं हे टेक्निकल इनोव्हेशन झालंच ना टेक्नॉलॉजिकल आणि आहे सो तिकडेच म्हणजे त्याचा सोल त्या बिझनेसचा तोच आहे आणि पुढे जाऊन सुद्धा आमचं पहिलं प्रॉडक्ट होतं जे शीटफेडवरनं छापता वेब डिजिटल सॉरी वेब ऑफसेट मशीन डिजिटल नंतर आलं वेब ऑफसेट मशीनवर छापायला लागलं म्हणजे तुमचा आउटपुट जास्ती होतो प्रत्येक गोष्टीत जी काय टेक्नॉलॉजी म्हणजे सिलिकन ग्राफिक्स जेव्हा आले यूएस मध्ये तेव्हा बाबांनी आणि काकांनी ते आणलं होतं इथे प्रत्येक गोष्टीत कम्प्युटर्स म्हणजे मला घरी मॅकेंटॉश कम्प्युटर हा चौऱ्याण्णव का पंच्याण्णव साली मिळाला इंटरनेटही नव्हतं सो टेक्नॉलॉजीबद्दल एक क्युरिओसिटी माझ्या अख्ख्या परिवाराला आहे अँड दॅट ट्रान्सलेट्स इन टू युअर बिझनेस कारण तुमचा धंदा कितीही म्हटलं तरी तो तुमच्या पर्सनॅलिटीचा एक्सटेन्शन असतो असायलाच हवा कारण त्याला नाहीतर आत्मा कुठून येतो करेक्ट सो तो ते तसंच सुरू झालेला प्रॉडक्ट आहे त्यामुळे ते टेक्निकल गोष्टी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन आणणं हे आमच्या डी एन एमध्येच आहे तू मग अशी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आ, आत्मा आहे त्या प्रॉडक्टचा आणि तो आत्मा तुम्ही जपून ठेवलेला आणि तो तो तु, तुमच्या डी एन एसोबत कनेक्टेड आहे आत्ता आपण बऱ्याचदा ब्रँड्सबद्दल बोलतो आणि ब्रँड डी एन एबद्दल बोलतो आणि ब्रँड ॲथॉसबद्दल आणि सगळं पोजिशनिंग हे आमच्यासारखे मार्केटिंगवाले त्याच्यात जीव होतून एक छान अडीचशे पेजेस एक पी डी एफ बनवतात आणि ते दा देतात पण मला सारख्या प्रॉडक्टचा सा आत्मा समजून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे मी पण अजून शिकतेच आहे ना ते पण प्रत्येक ब्रँडचा आत्मा असतो कालनिर्णयाच्या ब्रँडिंगमध्ये खूप विचार केला आहे तर इज म्हणजे आमची टायपॉग्रफी असो किंवा लोगो असो त्या प्रॉडक्टचं डिझाईन असो ह्याच्यात खूप विचार केला गेला आहे आणि तो मी जन्माला यायच्या आधी झालेला आहे थोडाफार मी म्हणजे लहान असताना पाहिलंय त्याचं एव एव्होल्युशन पण ॲडव्हर्टायझिंगचा वापर आणि मास मीडियाचा वापर करून आपलं प्रॉडक्ट पुढे नेणं हा निर्णयाचा आत्मा आहे टिल इट बिकेम अ मास मीडियम इट सेल्फ पण म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्र्याहत्तर साली पहिलं काल निर्णय आलं तर लोक हसले आजोबांवर म्हणजे टू मला आय डोंट नो हे रेलेव्हेंट आहे का पण टू गिव्ह यू अ बिट ऑफ बॅकग्राऊंड माझे आजोबा मालवणमधून मुंबईला आले आणि ते लोकसत्तेत ती एकमेव नोकरी केली मग त्यांनी शब्दरंजन नावाची स्पर्धा काढली ह्युजली सक्सेसफुल हो। खूप पैसे आले गेले सुद्धा आणि कर्ज खूप होतं काहीतरी धंदा केल्याशिवाय कर्ज फिटणार नाही नोकरी करून तर ते फिटणार नाही हे त्यांना माहीत होतं सो बाबा आणि आजोबांनी खूप विचार केला काय धंदा करायचा काय धंदा करायचा अशा परिस्थितीत कालनिर्णयाची कल्पना कशी आली पण आय एम गेसिंग की पापलेटचं सुकं आणि भात खाता खाता आली असावी <laughs> <laughs> मी विचारलं नाहीये पण आमच्या घरी सकाळचा नाश्ता आजोबा आणि बाबा एकत्र घ्यायचे आणि त्याच्यात बऱ्याचशा चर्चा व्हायच्या सो so, त्यांना कल्पना आली <laughs> आजोबांना पंचांग ज्योतिष ह्याचं ज्ञान होतं लोकसत्तेत नोकरी केल्यामुळे साहित्यिक सगळे चांगले मित्र होते बाबांना इकॉनॉमी ते इकॉनॉमिस्ट आहेत बाय ट्रेनिंग वा पण ते खूप आहे आहेत रॉक म्युझिक म्हणजे ते रॉक सुद्धा आत्मा डेमोक्रेटायझेशन आहे सो त्यांना ते होतं की वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय चाललंय अमेरिकेत काय चाललंय अमेरिकन सिनेमा मराठी सिनेमा म्हणजे त्यांचं ते एक तर ते आमच्या फॅमिलीचंही डी एन ए तेच आहे ट्रेडिशन अँड मॉडर्न एकत्र कसं चालतं ते सो त्यांना ती कल्पना आली आजीला स्वप्न पडलं की गणपतीच्या नावाने धंदा सुरू करा आणि कालनिर्णय सुरू केलं लोक हसली फुकट द्यायची वस्तू तुम्ही विकणार आहात म्हणून लोक हसली पहिलं जे कालनिर्णय आलं ते दादर टीटीला एक मेडिकल स्टोर होतं शेट्टे काका म्हणून होते त्यांचं त्याच्या बाहेर एक लॉटरीचा स्टँड होता तिथे बाबा अरे ठेव थे ना माझं थोडंसं बघ कसं खपत ते तर बीएसटीचे कामगार तिथून यायचे ते लॉटरीचं तिकीट घेता घेता त्यांनी घेतलं आणि दुसऱ्या दिवशी फोन आला ऑफिसमध्ये तर बाबांना वाटलं काय म्हणजे हा परत द्यायला अरे शंभर अजून पाठव असं झालं बरं आजोबांचे संपादकांबरोबर मैत्री होती पण त्यांनी त्याचं रिव्ह्यू करून घेतला त्याच्याबद्दल थोडस बोलबाला केला की के हे असं एक प्रॉडक्ट आलेलं आहे मार्केटमध्ये आणि हळूहळू ते वाढत गेलं सो द स्टार्ट जो होता तो खूप हंबल होता आणि हे कुठे जाईल माहीत नव्हतं आणि आत्तासुद्धा बाबांना मी जेव्हा विचारते की तुम्हाला वाटलं होतं काय ते म्हणतात नाही आम्हाला फक्त ते कर्ज फेडायसाठी एक धंदा करायचा होता पण ते करताना आम्हाला मजा येत होती आणि पॅशन होता म्हणजे पुलंचा लेख हा पहिला असायचा नेहमी कारण ते पप्पांचे मित्र होते पप्पा म्हणजे माझे आजोबा जयंतराव साळगाव आणि अतिशय प्रेमाने केलेलं ते प्रॉडक्ट आहे त्याला प्रॉडक्ट म्हणणं सुद्धा ऍक्च्युली पण त्याच्यात खूप विचार जातो आणि आजही आम्ही जेव्हा जेव्हा त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे आणि आम्ही कुठेही ऍडव्हर्टाईज करत नाही पण एक समाजात काहीतरी भलं व्हावं ही भावना त्यात असते म्हणजे जर दुष्काळ असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो यु नो अँड यू डोंट हॅव टू ऍडव्हर्टाईज दिस थिंग्स त्याच्यासाठी ह्या करायच्या नसतात सो ते खूप मन लावून तयार केलेलं असं एक व्यंजन आहे असं म्हणू आपण आणि खूप प्रेमाने प्रत्येक आता आता आम्ही जाहिरातीचं शूटिंग झालं दिवाळी झाली की आम्ही बसून पुढच्या वर्षी काय लेख आणि मग लेखाच्या विषयावरनं लेखक निवडला जातो म्हणजे असं नाहीये की मग आता ते काय हा तर तसं नसतं फॉर एक्झाम्पल आम्ही एक लेख असा घेतला की श्राद्ध हे महत्वाचं आहे किंवा पितृपक्ष हा अशुभ नसतो और... हे असे आर्टिकल्स आम्ही घेतो कारण समाजाला वेळेस समाज धर्म आणि आपलं जे आ, परंपरा आहे ती नवते बरोबर पुढे जायला पाहिजे ना नाहीतर ती इरेलेव्हेंट होते वाव ही सांगड घालायचा दुसरा अधिकार कोणाला नाही आहे म्हणजे जेवढा कालनिर्णायला अधिकार आहे आणि तो एस्टॅब्लिश आम्हाला तो लोकांनी खूप प्रेमाने तो आम्हाला दिला असावा नाही तर कोण इकडे कमावलाय तो, कमा तो अधिकार बाबांनी आजोबांनी काकांनी कमावलाय माझं अजून म्हणजे हम काम कर रहे मी <laughs> इंटर्न काल ने ने मी स्वतःला इंटर्न म्हणते बिकॉज माझ्या आयुष्यात जर तू मला विचारलं मला काम करताना सर्वात जास्त मजा केव्हा आली ती माझी बॉम्बे टाइम्स ओनली इंटर्नशिप <laughs> कारण मी जाऊन लोकांच्या डोक्यावर बसायचे म्हणजे काम दो आय गॉट माय फर्स्ट बाय लाईन पण यू डिंट जॉईन म्हणजे तू डायरेक्टली बिझनेस नाही जॉईन no, 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 no. केला नाही मला त्याची पण स्टोरी आहे म्हणजे डू यू हॅव टाइम येस प्लीज प्लीज ॲब्सोलुटली मी लेखिका होणार हे मला hmm. माहित होतं कारण मला लिहायला आवडायचं कविता करायला आवडायचं पुस्तकं वाचायला प्रचंड आवडायचं आणि मी बी एम एम करायचं ठरवलं कारण मला मीडियामध्ये इंटरेस्ट होता कुछ तो करणार आहे लाईफ मी सो बी एम एम करायचं ठरवलं आणि एका पार्टीमध्ये बाबाची एक मैत्रीण होती शीज जे तुला खूप बोलायला आवडतो तुझे खूप ओपिनियन्स आहेत तर तुला इंटर्नशिप करायची एका मध्ये म्हटलं हो ऑबियसली <laughs> so, सो मी पोचले तिथे आणि मला एडिटरने विचारलं तू काय करशील म्हणजे काय करायचं तुला म्हटलं मी कॉफी सर्व करेन पण मला इथे न्यूज मध्ये बसायचं सो ही सेड ओके आणि आय गॉट दॅट इंटर्नशिप आणि मला बायलाईन्स मिळायला लागल्या आणि मग मा मला ती चटक लागली कारण इट्स अॅन अल्टिमेट हाय स्वतःचं नाव पेपरात बघणं आणि लोकांना ज्या लोकांचा ऍक्सेस मला मिळायला लागला कारण um, मी निरुलासच्या ओनर्सचा इंटरव्ह्यू घेतला um, स्मिता जयकरांचा इंटरव्ह्यू घेतला आणि असं म्हणजे खूप इंटरेस्टिंग लोकं भेटायला लागली मला आणि खूप मजा यायला लागली आय फेल्ट लाईक हे एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे सो कॉलेजनंतरसुद्धा मी ते जाऊन कंटिन्यू केली ती इंटर्नशिप आणि जेव्हा आय ग्रॅज्युएटेड आणि मी नोकरी शोधायला लागली कारण तो ऑर कमानला आहे तेव्हा आजोबा म्हणाले काय आपल्याकडे आहे ना कंपनी कशाला बाहेर नोकरी करत बाबा म्हणाले नो ती फक्त तुमची नात आणि माझी मुलगी आहे म्हणून तिला काय इथे जॉब मिळणार नाही हे कमवावं लागेल तिला बाहेर जाऊ दे धक्के खाऊ दे कारण इथे जॉईन झाली ती कायम बॉसची मुलगी असणार तिला कोणी शिवाय घालणार नाही तिला कोणी काम करायला लावणार नाही तिला बाहेर जाऊन धक्के खाऊ दे आधी सो so, आय वॉज was... तेव्हा जोश असतो ना तेव्हा म्हटलं मे बी नाही आहे का <laughs> आणि म्हणजे खरंच मला फॅमिली बिझनेस मध्ये नाही आहे मी स्वतःच काहीतरी करीन हा जोश होता सो देन आय स्टार्टेड वर्किंग मी बऱ्याचशा स्टार्टअप्स मध्ये काम केलं uh, युवा म्हणून पेपर होतं तिथे म्हणजे लिटरली तीन रिपोर्टर्स होतो आम्ही आणि तीन महिने एकही दिवस सुटी न घेता काम केलं ग्राउंड <laughs> अप या सो दॅट क्युरिओसिटी आय लाईक तुम्ही एक जर बिझनेस पर्सन झाला तुम्ही पर्सन म्हणते कारण मॅन ऑर वुमन इज लाईक आय फील इट शुड बी रेलिवंट इन अन आयडियल वर्ल्ड इट इज इंट अनफॉर्च्युनेटली पण ते असायला पाहिजे सो इफ यू आर अ बिझनेस पर्सन तर तुम्हाला ती क्युरिओसिटी पाहिजे तरच तुम्ही त्याच्यात आणि ते ते समीकरण असतं आय थिंक बरेच लोक बोलतात की एन आंतरप्रनॉर माइंडसेट वगैरे या पण तो अंतरप्रनोर माइंडसेट नसतो इट्स क्युरिओसिटी अँड एम्पथी ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे जर असल्या तर आय थिंक तुम्ही काहीतरी छान करू शकता असं मला वाटतं इन माय लिमिटेड एक्सपिरियन्स आयुष्याचा जो काय मला मिळाला आहे त्याच्यात पण जेव्हा मला बाबांनी विचारलं मग मी नंतर क्युकी मध्ये जॉईन झाले वेर मी पूर्ण म्हणजे मी न्यूजपेपरमध्ये डी एन एमध्ये मी जर्नलिस्ट होते मग आय जॉईन क्युकी तेव्हा यूट्यूब वॉज अ ॲब्सल्यूट न्यू थिंग इन uh, इंडिया in, uh, म्हणजे पहिलं फॅनफेस्ट मी अटेंड केल्याऐ आहे की क्या दुनिया आहे बॉस सो यु नो तिथे काम केलं तिथे कॉन्टेंट क्रिएशन आणि खूप छान एक्सपिरियन्स मिळाला प्र प्रॉडक्शन कसं होतं क्लायंटला hmm. पिच कसं केलं जातं आणि एका पब्लिकेशनमध्ये मला नोकरी ऑफर झाली hmm. होती so, बाबा म्हणाले तू ही नोकरी करायच्या ऐवजी डू यू वॉन्ट टू जॉईन काल निर्णय hmm. कारण ही इतकी लोकं त्यांचं पोट ह्याच्यावर आहे अँड इट इज अ क्वेश्चन ऑफ लेगसी सो सक्सेशन प्लॅनिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट सो तू करशील का जॉईन मला वाटलं तोड दिलंय <laughs> म्हणजे नाही म्हणजे आई बाबांकडनं मराठी कुठल्याही मुलांना ना आई बाबांकडनं व्हॅलिडेशन खूप कमी मिळतो oh. राईट सो so, आपण हे अशा छोट्या छोट्या चकलीचे तुकडे जे मिळतात आपण <laughs> ते रॅब करतो तसं सा मला झालं कारण बाबा इज ऑफरिंग युअर जॉब म्हणजे त्याला मी लायक वाटते वाव यु you नो know, असं वाटलं सोय जॉईन नेन टू थाउजंड सिक्स्टीन जानेवारी मी जॉईन झाले आणि ॲट दॅट पॉइंट ऑफ टाईम मला खूप इम्पॉस्टर सिंड्रोम झाला mm -hmm. की आपण इथे या पदावर आहोत कारण आपण या फॅमिलीत जन्माला आलो मी लायक आहे का, का। आणि मग माझ्या लक्षात आलं की दिस इज अ वुमन प्रॉब्लेम मग <laughs> तेच <Because> विचारायच होते <laughs> की माझ्या इतक्या मैत्रिणी आहेत त्या हाय पोझिशन मध्ये असताना दे स्टिल फील लाईक टू आय बिलॉंग युअर किंवा माझी लायकी आहे का आणि माझंही तेच झालं एखाद्या मुलाला नाही वाटत हे माझ्या वडिलांचा बिझनेस टॉक द्यायला जातो <laughs> राईट कारण अँड इट शुडन बी म्हणजे एखाद्या मुलालाही हे वाटू शकतो म्हणजे फे आय एम नॉट ट्राइंग टू से की मुलांना हे वाटत नाही किंवा मुलंच निर्लज्ज मुलीच अशा नाही त्याला अपवाद असतात पण लार्जली सोसायटल स्ट्रक्चर मुळे मुलीला मध्ये नव्हतं ना, ना। शार्दूल मला माहितच नाही आणि मी म्हटलं आय डोंट नो हाव टू डू बिझनेस मला नाही माहिती आहे काय आहे सो दॅन आय वेंट टू माय मेंटॉर समीर बंगारा त्याला मी सांगितलं की मी हे काय करू अरे ग्रेट आहे आणि ही टोल मी की तू ही घे मी अ फ्यू स्ट्रॅटजीज अँड पॉइंटर्स की तू बॉसची मुलगी आहेस तर जाऊन यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ यू हॅव टू शो पीपल यू आर नॉट सिटिंग दर कारण तू बॉसची मुलगी आहेस अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं आय वॉज म्हणजे मला असं वाटत होतं की मला पाण्यात टाकलं आहे आणि कारण आय नेवर थॉट ऑफ माय सेल्फ की मी बिझनेस वुमन आहे मला नेहमी वाटलं की मी लेखिका आहे आणि mm. फॉर मी म्हणजे माझं काम इतकं फॅमिली लाईफपासून वेगळं होतं की हे नवीन समीकरण काही समजतच नव्हतं mm -hmm. पण इट वॉज ऑल्सो फन कारण सहा वाजता मी डे लाईटमध्ये ऑफिस कधी सोडलंच नव्हतं सो मी म्हटलं की तर बाबा म्हणाला काय लेट काम करून कोण अवॉर्ड देणार नाही आहे तुला आयुष्य जगायला शिका सिनेमे बघ नाटकांना जा व्याख्यान मला आता तर तुम्ही व्याख्यान पॉडकास्टच्या द्वारे <laughs> फोनवर आली आहेत पण एनरिच युअर लाईफ म्हणजे ऑफिसमध्ये बसून काय मिळणार आहे बारा बार अँड आय वॉज ऐक वाव हे मेरा कोई बस नाही सोचे का सॉरी आय मीन आय डोंट मीन टू बॉसेस डाऊन पण अँड आय वॉज ऐक या दॅट्स ट्रू वर्क लाईफ बॅलन्स मला हे समजून घ्यायचं आहे की ॲज अ वीमेन अंटरप्रिन्युअर जेव्हा एक मुलगी एखादा धंदा सांभाळायला लागते तेव्हा काही डिसिजन मेकिंगमध्ये फरक पडतो का कारण एक सोशली एक मुलगा वाढताना एक मुलगी वाढताना घरी जरी समानता असली तरी समाज म्हणून त्याचे त्याच्यावर ठोके वेगळे पडलेले असतात ऑब्विरेंटली मला वाटतं की आपल्याला पुरुष स्त्री समानता याच्यासाठी झगडताना आपल्याला आपण पुरुष आणि स्त्री म्हणून आपल्याकडे जे युनिक क्वालिटीज आहेत ते विसरायची गरज नाहीये म्हणजे मला पुरुषासारखा आरडाओरडा शिवीगाळ करायची गरज नाहीये ऍट द सेम टाइम मला आली तर शिवी मी देते कारण इट वॉज ॲब्स्युटली घरामध्ये जेंडर म्हणजे माझी आज आई तर फेरीटेल्स पण सगळ्यात चेंज करून सांगायची wow. फ्रीज चार्मिंग नव्हताच <laughs> म्हणजे स्नो व्हाईट हरवली कारण तिने मम्माचं ऐकलं नाही आणि ती गार्डन मध्ये खेळता खेळता हरवली तिने न विचारता ऍपल खाल्लं म्हणून तिचं पोट बिघडलं वगैरे अशा फेरीटेल्स होत्या राईट पण तुमच्याकडे ज्या क्वालिटीज इन्हेरेंटली आहेत त्या करा नसे पुरुषांचं जे कम्पार्टमेंटलायझेशन जमतं ना आयुष्यात आय हॅव फोमो की म्हणजे आहे माझ्या मुलाला बरं नाही आहे मला काळजी असं नाही की काळजी नाही आहे पण या क्षणी मला ही ईमेल पाठवणं गरजेचं आहे ते मी दहा मिनटं ते बाजूला ठेवून करू शकतो हे पुरुषांना जे जमतं ते मला नाही जमत काही स्त्रिया नाही जमतं ते ओव्हरलॅप्स होतात पण आपण जर बाई म्हणून एक एम्पथी नॅचरली तुम्हाला येते ती जर एम्ब्रेस केली कारण एक जनरेशन आहे विमेन लीडर्सचं जे पुरुष बनून लिडर झालं म्हणजे म्हणजे करिअर आय कॅनॉट हॅव अ हसबंड चाइल्ड असं जे एक विचित्र म्हणजे आय डोंट नो वाय ते का झालं आणि तो प्रॉब्लेमॅटिक आहे ते लिडरशिपचा कॉन्व्हर्सेशन म्हणजे इंद्रा की यू तुमचं क्राऊन बाहेर सोडून ये आणि दूध घेऊन ये तिची आई जे म्हणाली ते प्रॉब्लेमॅटिक आहे किंवा मी माझ्या मुलांना मोठं करण्यासाठी एक असिस्टंट ठेवली जिला फोन करून माझी मुल यू कुड डू दॅट कारण तू प्रिव्हीज होतीस आणि प्रत्येक बाईचं करिअर म्हणजे सीईओ नसतो करेक्ट सो so, तिला तेवढा प्रिविलेज नाही आपल्याकडे नाही आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे खूप आनंद महिंद्रांनी जे uh. ट्विटवर शेअर केलं होतं की पुरुष स्त्री रेस ट्रॅकवरती धावतायत आणि स्त्रीच्या मार्गामध्ये धुणी भांडी सगळं आहे आणि पुरुष सरळ धावत सुटलेत ही सत्य परिस्थिती आहे तुम्हाला तुमच्या घरातली स्त्री एम्पॉवर्ड हवी असेल तर तुमच्या घरातल्या पुरुषांना आधी एम्पथी द्या यू हॅव टू आणि तुम्ही एकदा करिअर वर्किंग वुमन म्हणून जगायचं ठरवलं की यू आर नॉट मेकिंग अ डिसिजन की तुम्ही कुठला ते बॉल्स जगल करण्याचा नेहमी इमेजरी असते तर तुम्ही त्याच्यात कुठले पकडायचे हा विचार नाही करत बरोबर यातले कुठले पडले तर चालेल हा विचार तुम्ही करता कारण यू कॅनॉट हॅव इट ऑल नाही आहे ते शक्य सोडून द्या आणि तुम्ही नाही होऊ शकत मी परफेक्ट बिझनेस नाही आहे मी परफेक्ट एम्प्लॉई नाही आहे मी परफेक्ट मुलगी नाही आहे आणि मी परफेक्ट आई नाही आहे अँड इट इज ओके म्हणजे आपण आपली सगळी शक्ती मी पुरुष म्हणून मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून मी फाईट करणार ह्यापेक्षा ठीक आहे ना मी मुलगी आहे मुलगा आहे नॉट रेलिवंट आय विल डू थिंग्स माय वी हे महत्वाचं आहे आणि आय थिंक हे नॅरेटिव्ह गरजेचं आहे कारण आपल्याकडे खूप प्रॉब्लेमॅटिक नॅरेटिव्ह झालेलं आहे किंवा शेरेल सँडबर्ग किंवा इंद्रानुई या महिला खूप सिनियर आहेत आणि त्या त्या सिनियरिटीच्या प्रिव्हिलेजमधनं सोल्युशन्स देत आहेत दे डोंट अप्लाय की एखाद्या बाईला जिला दादर फास्ट किंवा चर्चगेट फास्ट पकडायची आहे आणि परत आल्यावर स्वयंपाक करायचं आहे तिला ते रूल्स अप्लाय होत नाहीत पण तिला तिचं करिअर हे तिची आयडेंटिटी आहे तिचा इंडिपेंडन्स आहे तिचं फायनान्शियल फ्रीडम आहे so सो तिच्यासाठी काय करू शकतो आपण तर तिला आपण सांगू शकतो इट्स ओके तुझ्या नवऱ्याकडनं तू अपेक्षा करू शकते अनेक वेळा म्हणजे मला आठवतं मी लहान असताना एकदा आमचा कोणीतरी नातेवाईक पुरुष होता आम्ही जेवलो आणि तो भांडी हसायला लागला मला खूप ऑकवर्ड झालं कारण मी माझ्या बाबाला करताना पाहिलं नव्हतं राईट आणि माझ्या लक्षात आलं की हे नॉर्मल आहे लेट्स नॉर्मलाइज दॅट पुरुष आणि स्त्री एकत्र येऊन जर काम केलं ना तर आपण खूप ऑसम गोष्टी करू शकतो असं मला वाटतं वा एक... सॉरी हो बघतो मला खूपच कारण कायम मी जेव्हा उद्योजकांसोबत बोलत असतो ना तेव्हा पुरुषांचा पस्पेक्टिव आणि एक आई एक विमेन अंतप्रेनर म्हणून एक खूप वेगळंच मला जग दिसतं आहे कारण असं नाही की म्हणजे त्यात कोणाची चूक बरोबरच नाही आहे पण हा पर्स्पेक्टिवच मला कधी त्या दृष्टिकोनातनं बघायला नव्हता मिळाला सो या होता त्या आय मीन प्रत्येक जशी व्यक्ती वेगळी असते त्या व्यक्तित्वाचा पार्ट एक तुमचं जेंडर असतं एक वुमेन uh, 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 लीडर म्हणून बिकॉज यू यू मेन्शन मल्टिबल टाईम की फक्त ई सीईओ पोझिशनला असलं तरच वुमेन एम्पावरमेंट आणि हे नाही की एखादी छोटी ऑपरेटर असू शकते एखादी जिला काय आपलं दादर फास्ट पकडायची किंवा विरार फास्ट पकडायची आहे तिला घरी जाऊन करायचं तिच्यासाठी तो गुरूर आहे no. तो जॉब तिचं आयडेंट वजूद आहे वजूद आहे सो ती आयडेंटिटी आहे तिची सो त्यासाठी काही वर्कस्पेसमध्ये चेंजेस करावे वाटले का करावे लागले का ॲज अ लिडर सो so, कालनिर्णय हे खूप uh, म्हणजे आमचं ऑर्गनायझेशन हे खूप तसं एम्पथाइज्ड आहे म्हणजे मी जॉईन व्हायच्या जेव्हा विशाखा गाईडलाईन्स जेव्हा आल्या देर वॉज अ प्रॉपर वर्किंग इंटरनल कंप्लेंट्स कमिटी जी बाबांनी स्थापन केली होती मॅनेजमेंटचं त्याशी काही घेणं देणं नव्हतं देरवर विमेन एम्प्लॉईज जे होत्या त्या त्याचा त्या भाग होते पण मी जॉईन झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मेटर्निटी लीव्हचं काय पॉलिसी मी असंच विचारलं कारण मला पूछ रही थी मैं। पन, थी, ती मी पण माझ्या लक्षात आलं की तर त्यावेळेला जी ॲडमिन बघत होती ती मला म्हणाली नाही पण आपल्याकडे ना गरज आला की बायका नोकरी सोडतात त्यामुळे आत्तापर्यंत अशी काय फॉर्म्युलेट झाली नाही म्हटलं बाय लॉस सहा महिने असते ना ते म्हणाले हां पण तसं काय झालं नाही कारण त्या सोडतात आणि माझ्या लक्षात आलं की आणि तेव्हा ना खूप चर्चा सुरू होती की आय आय टी आय आय एम्समध्ये वगैरे इतकं पन्नास टक्के किंवा काही ठिकाणी साठ टक्के बायका असतात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बायकांचं प्रमाण वाढलं आहे पण वर्कफोर्समध्ये ते ड्रॉप होत जाते ते का आणि ते अचानक ना इट वॉज लाईक असं अशी ट्यूबलाईट पेटली की का गरोदर झाल्यावर या बायका सोडतात बिकॉज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे ए पुरुष मदत करत नाहीत मोस्ट पुरुष हे वडील म्हणून झालं आमचं काम असं असतं आता जर बाई कमावणार असेल आणि ती तुमचे काही जेंडर रोल्स घेते तर तुम्ही तिचे घेऊ शकता पहिलं ती गोष्ट असते दुसरी सपोर्ट नसतो अनेक स्त्रिया इथे न्यूक्लिअर सेटअपमध्ये राहतात आईवडील गावी असतात आणि नॉट नेसेसरली त्यांना इथे यायचं असतं मुलाला बेबी सिटरकडे सोडायचं तर ती एक कॉस्ट असते सो बऱ्याचशा गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत म्हणून त्या बायका सोडतात आता प्रत्येक कंपनीला ज्या जसं शक्य असतं तसं तुम्ही बदल करता म्हणजे मी आता ॲज अ पॉलिसी कोणी जर आला आणि म्हणाला मी प्रेग्नंट आहे नोकरीचं मी नाही घेत राजीनामा बरोबर सॉरी नाही घेणार मी राजीनामा तू ये तुला पाहिजे तेवढी मेटर्निटी लीव्ह घे त्यानंतर पार्ट टाइम करायचं आहे कर आय विल फाईंड अ रोल फॉर यू पण तू नोकरी नाही सोडायची पण तिला जर नोकरी सोडायची आहे आणि मातृत्व एन्जॉय करायचं तो तिचा चॉईस आहे आता ते पण फेमिनिस्टिक नॅरेटिव्ह प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे ना कारण माझ्या आईच्या वेळेला काम करणारी आई म्हणजे असं नेगेटिव्ह थोडंसं त्याला कनोटेशन होतं आता घरी राहणारी आई तसं झालंय बट इट इज अ चॉईस तिला जर घरी राहायचं तर तिला घरी राहायचंय तुम्ही कोण बोलणार आहे आय इशी आस्किंग यू की तुम्ही माझी बिलं भरा नाही ना तिला राहायचं आहे घरी wow. सो जर लॉजिस्टिक रिझनसाठी ती सोडत असेल आणि तिला करायची आहे नोकरी तर आय विल डू एव्हरीथिंग टू सपोर्ट वा मला आपण मग बोलताना आजोबांबद्दल बोललो बाबांबद्दल बोललो मला हे समजून घ्यायचं की आई आणि आजीकडून काही गोष्टी कळाल्या का की जे आत्ता ॲज अ लीडर म्हणून सगळं आजी आणि आई हे बिझनेस स्कूल आहे इफ यू पे अटेन्शन माझी आजी भन्नाट होती म्हणजे दोन्ही माझ्या आज्या mm. आणि फारसं शिक्षण नाही म्हणजे माझ्या आईची आई, आई तर सोळाव्या वर्षीच तिचं लग्न झालं mm. असो so, नंतर तिने शिक्षण पूर्ण केलं जिद्दीनी पण दोघींनी घर चालवलं मिनिमल हेल्प कारण तेव्हा ठेवणं ते सुद्धा वॉज लाईक ओ युआर नॉट एनफ oh. त्यांनी उत्तमरित्या घर चालवलं फॅमिलीची परिस्थिती वाईट असताना माझ्या आजीनी सगळं मॅनेज केलं हे करत असताना तिने तिच्या तिन्ही मुलांना सांगितलं की तुमचं आयुष्य तुम्ही घडवा त्यांना सपोर्ट दिला आणि आई माझी कायम म्हणायची की तू म्हणजे मला जेव्हा इंटर्नशिपसुद्धा मिळाली ना आईनी किंवा बाबांनी कधी म्हटलं नाही किती वाजता परत येणं काम करतेस ना कर प्रायोरिटीज दॅट सॉलिड वर्क एथिक आहे तो मला आई बाबांकडनं आजीकडनं आजोबांकडनं बघायला मिळाला काम म्हणजे काम फिरुधार फालतूगिरीने करणे का wow. समटाईम्स मला असं वाटतं की आय ॲम म्हणजे मी हे इंग्लिशमध्ये म्हणते कारण मला माहीत नाही हे मराठीत कसं बोलायचं आय ॲम अ सम टोटल ऑफ माय ग्रँड मदर अँड मदर्स मिस्ड अपॉर्च्युनिटीज अँड वाव कारण माझ्या दोन्ही आजा आई यांनी मला फ्युएल केलंय मला ज्या इझिली मिळणारे प्रिव्हिलेजेस आहेत ते त्यांच्यासाठी झगडे होते आणि दॅट हॅज टू अमाऊंट टू समथिंग मी त्याच्यावर काहीतरी महत्त्वाचं नाही केलं चेन इन्सल्ट टू दॅम बऱ्याचदा आपण बिझनेस एथिक्सबद्दल बोलतो आणि त्या खूप वरवरच्या चर्चा मी ऐकलेल्या आहेत किंवा छान वरवरच्या म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा बिज स्टार्टअप कल्चरमध्ये ते खूप छान पद्धतीने असं ग्लॉरिफाईड असतं पण जेव्हा तुझ्या आजी आजोबांपासून आलेले संस्कार असतील आणि तेच बिझनेसचे तेच कालनिर्णयाचे जेव्हा संस्कार म्हणून इंटिग्रेट होतात होता ते I mean, कुठे मर्ज होतात हेच कळत नाही आणि मला त्याची खूप मजा वाटते हो ऍक्च्युअली आय मीन आता तू म्हणतोयस तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे संस्कार कुठून आले कुठे मर्ज झाले पण आपण एवढं काही कॅल्क्युलेट करू शकत नाही ना आयुष्यात म्हणजे आता मी जो पाथ फॉलो केला तोच जर एखादा दुसऱ्यांनी फॉलो केला तर दे मे नॉट एंड अप वेअर आय एम ते कुठेतरी वेगळीकडे असतील ते कदाचित यु नो सिलिकन व्हॅलीमधल्या यु नो फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड कंपनीची सीईओ पण होईल ह्या खूप गोष्टी असतात ज्या अफेक्ट करत असतात आणि आपण ती गणितं नाही मांडू शकत आणि वेळ लागेल मांडायला गेलो होतं पण संस्कार हा एक प्रॉब्लेमॅटिक शब्द सुद्धा आहे कारण संस्कारावर बॅगेज सुद्धा येतं काय पुढे न्यायचं काय मागे सोडायचं दॅट इज क्रुशल पण ते तर सगळ्यात जास्त मला इंटरेस्टिंग वाटतं ते तुमच्या एवढं सुंदर कोणाला जमलेलं नाही काल कालनिर्णयाला म्हणजे मागे सोडण्यापेक्षा माझं म्हणणं की चांगल्या गोष्टी पुढे नेत आणि त्याला नवीन नाविन्यपूर्ण देत राहणं पण समाजच ते करतो ना कारण कालनिर्णय फक्त तुला सांगता आज एकादशी आहे आम्ही कधीच सांगत नाही की एकादशी आहे या मंदिरात जा एकादशी ही पूजा करा आम्ही कधीच नाही सांगत आज एकादशी आहे मग उपास करायचा वेज खायचं भुकेलं राहायचं की नॉनव्हेजच खायचं हा तुझा प्रश्न आहे हे कालनिर्णयाचे संस्कार आहेत आम्ही कर्मकांड सांगत नाही आम्ही अंधश्रद्धा अजिबात स्ट्रिक्टली स्प्रेड करत नाही कारण प्रत्येकाची श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय mm -hmm. आहे आणि ती कशी फॉलो करायची ती तुमच्या तुमच्यापर्यंत आहे म्हणजे कुंडली सुद्धा आमच्याकडे वेबसाईटवर तुम्ही आम्हाला जन्मवेळ आणि तारीख जन्मवेळ जन्मतारीख आणि स्थळ दिलं तर तुमची कुंडली करून आम्ही ॲस्ट्रॉलॉजी hmm. रिपोर्ट वगैरे देतो पण कुठे आम्ही तुम्हाला नाही सांगणार की तुमच्या छत्तीसपैकी एकतीस गुण मिळत आहेत तर ना इथे जाऊन इथे कुठेतरी जा आणि हे पूजा करा नो दॅट इज युअर कॉल वॉट टू डू विथ इट इट्स नॉट आर जॉब सो हे कालनिर्णयाचे संस्कार आहेत आणि ते समाजाने त्यांना पुढे न्यायचं ते नेलं म्हणजे कालनिर्णयामुळे अनेक लोक जास्ती संकष्टी करायला लागले कारण आधी चंद्रोदय विचारायला पंडित के पास जाना पडतात हा म्हणजे गुरुजींना जाऊन हातापाया पडून कधी हे चंद्रोदय सांगा वगैरे असं होतं आता तुम्हाला चंद्रोदय मध्ये दिसतो आणि कालनिर्णय तुम्हाला फक्त चंद्रोदय गीतीलाय सांगते उपास करा किंवा निर्जळी करा असं वगैरे काय नाही तो तुमच्या श्रद्धेचा भाग आहे सो हे जे मागे सोडणं आणि पुढे नेणं हे समाज ऑटोमॅटिकली करत असतो यू सिम्पली फॅसिलिटेट स्वतःला इतकं मी क्रेडिट म्हणजे आय डोंट थिंक आजोबा किंवा बाबासुद्धा तेवढं क्रेडिट देतील कारण हे चालूच असतं नाही तर आपण इरेलेवंट होऊ ना सो आपल्याला बदला तर राहावं लागतं काळानुसार मला आपण फोनवरती बोलताना एक वाक्य सांगितलं तर मला ते वाक्य इथे नमूद करावं असं वाटतं ह्या सगळ्याचं तर कॉन्टॅक्स एका वाक्यात होत होतं इंग्लिश वाक्य बट की युअर सोशल इक्विटी इज अ स्ट्रॉंगेट स्ट्रॉंगेस्ट असेट ऑन युअर बॉटम लाईन किती महत्वाचे आहे की लोकं कमवलेली ती पावणे दोन कोटी कुटुंब हे तुमच्या बॅलन्सशीटमधल्या सगळ्यात मोठी ताकद आहे सगळेच म्हणजे पासून आमचे लेखक टू आमचे वेंडर्स टू आमचे वाचक ही सोशल इक्विटी कारण बॉटम लाईन बॉटम लाईन आपण खूप पुस्तकी झालो आहेत आणि धंदा पुस्तकी नसतो त्याला इमोशन असते नो मॅटर तुम्ही कितीही ते फाईट केलं तरी धंद्याला इमोशन असतं ना सो बॉटम लाईन तुमची तुम्ही फक्त बॉटम लाईन चेस करताना वाटेल त्या लोकांच्या डोक्यावरती म्हणजे ते असतं ना टू द का ह्याच्या डोक्यावर पाय ठेवून कॉर्पोरेट लॅडवर तसं नाही होत दॅट कॅच इज अप सो तुमची सोशल इक्विटी महत्वाची असते तुमचा धंदा जर सोशली रेलेव्हेंट काहीतरी केलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सुपर बॉटम्स म्हणून ब्रँड जो एका आईनी सुरू केला तिच्या लक्षात आलं की क्लॉथ डायपर्सची गरज आहे एन्व्हायरमेंटसाठी शी एम्प्लॉईज वेमेन त्या बायकांना तुमच्या वेळेवर तुम्ही काम करा हे किती मोठं काम आहे किंवा तुम्ही जे करताय तुम्ही बॉटम लाईन नाही ना चेस करत तुम्ही समाजात काहीतरी चांगलं करताय यू विल ऑलवेज बी रेलिव्हेंट ती सोशल इक्विटी पण सोशल इक्विटीच्या मागे जाऊन तुम्ही तुमची बॅलन्स शीट क्यू करू शकत यू हॅव टू लुक ॲट युअर पी एन एल ॲट दी एंड ऑफ द डे येस पण पी एन एलच्या जोरावर म्हणजे आजकाल म्हणजे हे सत्तर तास काम करा वगैरे <laughs> किंवा देर आर सम वर्क प्लेसेस वेअर वीस तास काम करणं इज लाईक अ नॉर्म किंवा अचानक अनेक स्टार्टअप्सचे असे लिंकड इनवरती पोस्ट येतात की मी तिथे काम करायचे आणि सुट्टी मागितली लग्नासाठी किंवा वडील गेले म्हणून सुट्टी घेतली आणि मला काढून टाकण्यात आलं किंवा मला इरिटेटेड ईमेल पाठवण्यात आलं माझ्यावरही झालं आहे आजोबा हॉस्पिटलमध्ये होते म्हणून मी ऑफिसला गेले नव्हते आणि सकाळी ते गेले मला कॉल आला तर मी म्हटलं एम सॉरी आजोबा गेले आय डोंट थिंक मला काही करता येईल या क्षणाला आणि दे वॉ लाईक बट जस्ट कॅन यू सेंड दॅट ईमेल अँड आय वॉज लाईक नो ऑफकोर्स दॅट दॅट वॉज इट फॉर मी कारण शेवटी अंडरस्टँड की तुमचे एम्प्लॉईजसुद्धा ह्युमन बिंग्स आहेत तुम्ही जर त्यांना इमोशन दाखवणार नसाल तर डोंट एक्सपेक्ट लॉयल्टी दे डोंट लोक फक्त महिन्याच्या पगारासाठी नाही काम करत घुमन डू दॅट मी सुद्धा जे काम करते फक्त पैसे कमाल नाही करत दॅर इज ऑलवेज वेदर वी लाईक इट तो खूप महत्त्वाचा भाग आहे पण देर इज ऑलवेज अ लार्जर पर्स्पेक्टिव्ह दर इज अ लार्जर पर्पज कुठेतरी मी जाताना काय मागे सोडणार हे प्रत्येक माणसाचं मग तो कुठल्याही लेवलला काम करत असो प्रत्येक माणसाचा तो झग एक हे असतो आणि तो नसेल ना तर देन आय मीन यू आर जस्ट बेंच वॉर्मर म्हणजे अनेक माझे ओळखीचे लोक आहेत ते आर लाईक ओके विथ बिंग बेंचड पण तीन महिन्यात कंटाळतात बिकॉज यू आर नॉट रेलेवंट माणसाचा सतत त्याचा जी काय म्हणतात स्ट्रगल असतो तो रेलेवंट राहण्याशी असतो म्हणून फक्त पैसे कमावून तुम्ही नाही काही अचीव्ह करत ना यू नीड सोशल इक्विटी मी काहीतरी आहे म्हणून जे अमेरिकेतले अब्जोपती आहेत त्यांनी काय केलं चॅरिटीज केल्या युनिव्हर्सिटीज उभ्या केल्या स्वतःच्या नावाने स्कॉलरशिप स्थापित केल्या का सोशल इक्विटी राईट अँड इट अप्लायज टू हॅव एव्ह अ स्मॉल अ बिझनेस सो सॉरी थोडा मला, <laughs> मला हे आजोबांना माझ्या बाबांना काकांना बघताना हे माझ्या लक्षात आलं की देर इज अ हायर पर्पज टू द वर्क दे आर डोंट त्या हायर मला दोन प्रश्नात त्याची फोड करायची काय करायचं नाही आणि काय करत राहायचं बापरे बहुत म्हणजे आय एम नॉट सिक्स्टी आय डोंट हॅव दिस विजडम पण आपली रात्रीची झोप उडेल असं काही नाही करायचं नाही करायचं इट्स नॉट वर्थ इट आणि काय करायचं म्हणजे करत राहायचं आपण खूप वेळा ना आपल्याला वाटतं की आपण चूक केली तर आणि माझ्याबरोबर हे होतंच आपण फेल आणि प्रेशर ना धंद्यात ते सतत वाटत थर्ड जनरेशन आपण इथे आलोत आणि फर्स्ट वुमन फ्रॉम द फॅमिली वॉट इफ आय फेल म्हणून बऱ्याच वेळेला असं माउंट एव्हरेस्ट दिसला म्हणून धक्कन बसलो असं होतं ते नाही करायचं असं मला वाटतं तेही नाही करायचं करत राहायचं चुका होणार ओन युअर मिस्टेक्स चुका झाल्या तर झाल्या होतात पण तुम्ही जर काही करतच नसाल तर चुका होणारच नाहीत स्टेटस को मेंटेन करणं म्हणजे इझिएस्ट थिंग टू डू बट दॅन यू गो विथ द फ्लो ओनली डेड फिश गो विथ द फ्लो राईट सो आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये तरी मला वाटतं की इट इज इम्पॉर्टंट टू कीप डूइंग तुम्हाला काहीतरी करत राहा आणि तुमच्या व्हॅल्यूज व्हॅल्यूज अँड एथिक्स आर टू व्हेरी डिफरंट थिंग्स डोंट कॉम्प्रोमाइज इफ समथिंग डजंट सिट वेल डोंट डू इट गटचं ऐका आणि अगदीच कळत नसेल ना तर आई बाबांना विचारा कोणी तुम्ही ज्याला ट्रस्ट करता त्याला विचारा चर्चा -चर बोला कारण बिझनेस करताना एस्पेशली म्हणजे आय कांट कॉल माय सेल्फ ॲन अँटरप्रनोर बिकॉज मी झालेल्या एंटरप्राईजमध्ये आली इट वॉज सेट पण खूप यंग आता एंटरप्र खूप यंग स्टार्टअप्स आहेत आणि त्यांचे हेडलाईन्स येतात मग लगेच त्यांचे हेडलाईन्स प्रॉब्लेमॅटिक टॉक्सिक यु नो मॅस्क्युलिटी किंवा मी टू हे सगळं होतं तर माझ्या लक्षात येतं की आंत्रप्रणाचं मेंटल हेल्थ हे खूप मोठं मला काळजी वाटते थोडीशी एक उद्योजक एक लीडर म्हणून यू आर लोनली ॲट द टॉप तुम्ही एकटे असता तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स तुमच्या फॅमिलीसोबत बोलता येत नाहीत किंवा आपल्याकडे ती आपण पद्धतच तयार केली नाही की आपण बिझनेस प्रॉब्लेम्स किंवा तिथे असताना एकटेपणाचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मेंटल हेल्थ स्पेसिफिकली जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण नाही डिस्कस करू शकत ॲज अ कल्चर आपल्याला मदत मागणे हे कमीपणाचं वाटतं इट्स ओके टू आस्क फॉर हेल्प आणि हे बदलत आहे कारण आता बऱ्याचशा आंतरप्रवास टॅक आंतरप्रवासांचे असोसिएशन्स आहेत आणि ते एकमेकांना मदत करतात पण मला एक असं वाटतं की मी जे म्हटलं uh, oh. ते व्हॅल्यूज कॉम्प्रोमाइज करू नका आपण लाईन आपण चेस करत असतो अ लॉड ऑफ प्रेशर की या लोकांची आपल्या आपण इतक्या लोकांना एम्प्लॉय केलेलं आहे तो फॉर्म्युला काय आपण फेल झालो तर ही भीती असते आणि मला वाटतं हे सगळं प्रेशर कॅचअप होतं म्हणजे कॅफे कॉफी डेचे जे सीईओ होते इफ यू वूड वास्ट फॉर इज वाईफ ते त्या बायकोनी नंतर त्यांच्या नंतर येऊन सगळं ठीक केलं oh. ना जिवंत असताना विचारलं असतं तर छान केलं असतं ना दोघांनी एकत्र त्यांचा जीव जायची गरज नव्हती त्यासाठी राईट right. त्यांना मदत नाही मागता आली अँड दॅट इज सॅड दॅट इज इनक्रेडिबली सॅड दॅट वी हॅव आपण एक असं कल्चर तयार केलं पाहिजे जिथे मदत मागणं इज ओके okay. आणि येऊन म्हणणं की मला नाही ठीक वाटत आहे तुम्ही पब्लिकली नका म्हणून यू डोंट हॅव टू बी like लाईक दीपिका पदुकोणन कमेंट सेट ऑन अ स्टेज पण तुमच्या फॅमिलीला तर सांगा की मी स्ट्रगल करतो आहे शेअरिंग नी खूप भार कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या मेंटल हेल्थची काळजी घेतली पाहिजे कारण तुमच्यावरती तुमची एम्प्लॉईज तुमची फॅमिली डिपेंडंट so, आहे सो तुम्ही करा ना डिपेंडंटच्यावर थोडंसं इट्स ओके पण कुठेतरी मेंटल हेल्थवरती तुम्ही जी चर्चा करता ती मला इतकी महत्त्वाची वाटते कारण कॉलेज लेवलवरनंच ते अनरॅवलिंग सुरू होतं मला आय आय टी ला जायचंय नाही मिळालं आय आय टी तर मग आय आय टी मिळाल्यावर इथे आणि आय आय मध्ये किती आता किती सुसाईड्स होत आहेत टेन्शन आहे इट्स हॉरेबल कारण तिथे गेल्यावर अचानक युअर लाईक सगळेच ब्रिलियंट आहेत मी कुठे आहे स्वतःला शोधायला स्ट्रगल येतो मग त्याच्यात वेगवेगळे वाद आहेतच मग नंतर आय आय टीनंतर मला प्लेसमेंट पाहिजे किंवा मला स्व काही लोकं का म्हणतात मी स्वतःचा बिझनेस सुरू करतो मी केला तर मला प्रेशर आहे अरे पंचवीशीला तो बिलियनेर झाला मी काय करतो आहे हे जे प्रेशर आपण घेतो त्याची गरज नाही आहे वी का आपण आप स्वतःला आपल्या बँक बॅलन्स पोझिशन जी गाडी चालवतो हो त्याच्यात मेजर करायची गरज नाही आहे खूप महत्वाचं होतं खूप गरजेचं होतं हे बोललं कुठेतरी एका त्या पोझिशनमध्ये येऊन मला कमिंग बॅक टू काल निर्णय कालनिर्णयाचा वाचक काल जो एक मी वाचक म्हणतो कारण ते पब्लिशिंग स त्यात तो, त्या, तो बदलला आहे का त्याचं काही डू यू सी एनी चेंजेस हंड्रेड पर्सेंट बदललं आहे हंड्रेड पर्सेंट बदललाय कारण वेळ बदलली आणि पूर्वी बदल खूप कारण पहिलं म्हणजे पूर्वी कालनिर्णय ज्या रेसिपीज देणं सुरू केलं मंगलातही बर्वे रेसिपीज लिहायच्या तेव्हा रेसिपीची पुस्तकं खूप महाग असायची आणि आपल्याकडे नव्हतीच नव्हतीच एक रुची राणी रसचंद्रिका वगैरे सोडलो तर आणि एखादी मावशी जिचे मिस्टर बदलीच्या नोकरीवर आहेत ती जग म्हणजे मुंबई मुंबईच्या बाहेर फिरली आहे ती येऊन डोसा कसा करायचा पराठा कसा करायचा हे दाखवायची अशा वेळेला मी रेसिपीज द्यायला सुरू केलं आणि रेसिपीशी कॉन्टेस्ट सुरू केली हे आज इरेलेवंट वाटतं राईट पण तेव्हा त्या रेसिपीज सगळीकडनं आल्या इडली कशी करतात किंवा धनसाकची रेसिपी आज तुम्हाला इंटरनेटवर ते हाताशी मिळते बरोबर राईट तसंच कालनिर्णयमध्ये एकोणीसशे ऐंशी साली आम्ही सांगितलं की ब्रेस्ट फिडिंग किती महत्त्वाचं आहे जेव्हा वेगवेगळ्या कंपन्या फॉर्म्युला मिल्क प्रमोट करत होते सो त्यावेळेला इंटरनेट नव्हतं आज तुमच्याकडे आहे ॲक्स इन्फॉर्मेशन खूप आहे त्याचं करायचं काय हे माहीत नाही हा विषय वेगळा सो कालनिर्णयाचा वाचक बदलला आहे तो ॲस्पिरेशनल आहे ती म्हणजे कालनिर्णयाची मेन वाचक ही बाई आहे घरातली बाई सो so, एक्झाम्पल देते की कालनिर्णय मेरी माकी देन ही लाईन आहे ती लग्न झालेली मुलगी घरी येते आणि मेरी माकी देन म्हणून ते काढते दोन हजार सोळाची जाहिरात होती ती मुलगी हार्वर्डला जाते आणि तिच्या आई तिला कालनिर्णय देते मुली आता फक्त सासरी जायला घर सोडत नाहीत त्या शिकायला घर सोडतात नोकरी करायला घर सोडतात पण संस्कार सोडत नाहीत त्यांची परंपरा सोडत नाहीत परंपरा ही त्या अमेरिकेत असतील तर अमेरिकेच्या हिशोबाने करतात माझी बहीण अमेरिकेत संकशीला उकडीचे मोदक करते सो तीही कालनिर्णयाची वाचक आहे आणि तीही बदलली आहे ना हे समजून घेण्यात खूप मला मजा वाटते कारण का हे बाहेरून बघताना खूप सिंपल वाटतं पण जी जबाबदारी आहे ज्या पद्धतीने ते डिझाईन आहे ज्या पद्धतीने रोज नवीन काहीतरी त्यात देण्याची एक प्रोसेस आहे ती खूप अवघड आहे असं बोलल्यानंतर लक्षात येते मला खूप ॲक्च्युली सुरुवातीलाच विचारत होतं पण तो मी शेवटी विचारतो की कालनिर्णय घडतं कसं म्हणजे जेव्हा माझ्याकडे काय बाबा दिवाळीत किंवा नवरात्रीच्या दरम्यान जेव्हा कालनिर्णय पहिल्यांदा दिसायला लागतं पुढच्या वर्षीचं ते येईपर्यंतची प्रोसेस काय तुमच्या हातात जेव्हा पुढच्या वर्षीचा कालनिर्णय येतो तेव्हा त्याच्या पुढच्या वर्षीच्या कालनिर्णयाची प्लॅनिंग सुरू होते आणि लेखकांना वेळ दिला पाहिजे तसंच आम्ही प्रॉडक्ट इनोव्हेशन्स करतो काय वेगळं करता येईल दरवर्षी एक नवीन प्रॉडक्ट लाँच करतो आणि डिस्कंटिन्यूही करतो चालला mm. नाही तर म्हणजे तो इमोशनचा भाग होत नाही सो ह्याच्यावरती आमचं रिसर्च सुरू होतो आम, कधी कधी ते टॉपिक्स बदलावे लागतात कारण विषय बदलणंही गरजेचं कर आहे कारण नसेल ना इरे आता ते इरेलेव्हेंट वाटत असेल म्हणजे कोविडच्या आधी मेंटल हेल्थ इतकं म्हणजे आम्ही वेगळ्या तऱ्हेने देत होतो कोविडनंतर आम्ही वेगळ्या तऱ्हेने द्यायला लागलो कारण कोविडनंतर इमर्जन्सी फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय आम्ही इंटग्रेट केला कारण बऱ्याच लोकांचे पगार बंद झाले किंवा अर्ध्यावर आले काय करायचं बजेट इमर्जन्सीसाठी किती असावं हो? हा एक विषय होता सो so, हे सगळं चालू असतं आमचं शिवाय पाडव्याला आमचा जे फ्रंट डेट पॅड आहे त्याचा मुहूर्त होतो मग त्याचं पंचांगाचं काम सुरू होतं आणि जून जुलाय ऑगस्ट हे बिझिएस्ट मंथ्स इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन असतात दस आम्ही नवरात्राच्या पहिल्या दिवशी प्रॉडक्ट लाँच करतो आणि तो ती म्हणजे आता आय थिंक पन्नास वर्षाची प्रथा आहे फायनल हे कधी आ... रेडी असतं म्हणजे सॉफ्ट कॉपी सॉफ्ट कॉपी म्हणजे ती सॉफ्ट कॉपी सुद्धा एनी कॉपी वर्थ रिलीजिंग इज ऑन घटस्थापना ओके नवरात्रीचा पहिला दिवस त्या दिवशी ते हो क्या बात पण त्याच्यात बरंच म्हणजे आता प्रिंटिंग सुद्धा मग त्याच्यानंतर जेव्हा ते घटस्थापनेच्या आधी आमचा एक मुहूर्त होतो जिथे प्रिंटिंग छपाईचं काम सुरू होतं म्हणजे छपाई पण इतक्या एडिशन्स आहेत सो ते सगळं प्लॅन केलेलं असतं मग आमच्या सात भाषा वेगवेगळ्या आहेत त्या कधी जाणार त्या डेडलाईन्स मीट करायच्या त्याचं प्रॉडक्शन आणि मग त्याचं मार्केटिंग मग त्याच्या ऑर्डर्स मग सर्क्युलेशन हे सगळं इट्स अ वेल ऑइल्ड मशीन पण म्हणजे लोकांना वाटतं की तुम्ही वर्षातून एकदाच काम करत असाल ना असं नाही असं सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे हा मला खूप इच्छा आहे की बरंच पुढे हे करावं पण वेळेच्या नवीन उद्योजक माझ्यासारखा जो होतकरू उद्योजक सुरुवात केली आहे बरेच जण जे बघतात त्यातले होतकर उद्योजक असतील उद्योजिका असतील स्पेशली त्यांना काय सांगशील हा बहुमान देताय तुम्ही मला कारण मला नाही वाटत की मला ऑथॉरिटी आहे त्यांना काही सांगायला कारण आय एम ऑल्सो लर्निंग पण जे आत्ता काही जे काही पण तुमचे ओव्हरहेड लो ठेवा बी रिअलिस्टिक इन युअर गोल्स खूप वेळा तुम्ही पी आरच्या प्रेशरनी किंवा इन्व्हेस्टर्सच्या प्रेशरनी यू वॉन्ट टू लाईक ओव्हरकम इट आणि मग निराशा येते राईट सो बी रिअलिस्टिक तुम्हाला जर वाटतं की तीन वर्ष तुम्हाला लागणार आहेत प्रॉफिटेबल व्हायला तर टेक दॅट टाईम ओन दॅट टाईम एका वर्षात प्रॉफिटेबल व्हायची घाई करायची काहीच गरज नाही यू विल नॉट कारण शेवटी तुमचं जे प्रॉडक्ट आहे तुमचं जी सर्विस आहे ती चोख व्हायला हवी दॅन एव्हरीथिंग एल्स फॉलोज मनी देन बिकम्स अ बाय प्रॉडक्ट बट यू हॅव टू प्लॅन फॉर दॅट मनी टू यू नो बिकम दॅट वे यू हॅव टू प्लॅन इन अ वे म्हणजे काही काही लोकं मी बघते की वेड्यास म्हणजे सम न्यू कंपनी हॅ स्टार्टेड आणि ते काहीही पगार देतात राईट नाही आहे गरजेचं तुम्हाला इफ यू कॅन कीप युअर स्टाफ स्ट्रेंथ तुमचे ओवरहेड्स तुम्ही लो ठेवले नाही गरज आहे ना सॉनकी ऑफिसची सस्टेनेबल पाहिजे सस्टेनेबल पाहिजे आणि बी रिअलिस्टिक इन युअर गोल्स बी रिअलिस्टिक इन द अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ज्या पाहिजेत आणि नेटवर्क तुम्हाला लाईक कॉम्पिटिशन वगैरे सगळं ठीक आहे बट ऑल ऑफ अस सेम स्पेस फाईंड पीपल फाईंड सपोर्ट एकमेकांना सपोर्ट करा कम्युनिटी बिल्ड करा कम्युनिटी बिल्ड करा कारण तो सपोर्ट असेल तर तुम्ही गोष्टी करू शकता ना तुम्ही पुढे जाऊ शकता आणि दोन लोक एकत्र आली तर इट इज बेटर दॅन दोन लोक वेगळी वेगळी राहणं ना सो हे बोलायला खूप सोपं आहे करायला खूप कठीण आहे कारण ते आयडियाज माझी चोरली जाऊ शकते वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत पण कुठेतरी एक प्रयत्न तर करू शकतो ना आपण होलिस्टिकली करण्यापेक्षा दोघांनी लोड शेअर केलेला कधी हो, आणि मदत मागा मला तर ते सर्वात महत्वाचं वाटतं की इट इज ओके हे ना असं सगळ्यांना सांगितलं पाहिजे की ठीक आहे यु नो झालं फेल तुमचं एखादं प्रॉडक्ट फेल झालं ठीक आहे व्हॉट इज द वर्स्ट म्हणजे काय सर्वात वाईट काय होऊ शकतं तुमचे पैसे गेले तुमचा वेळ गेला ठीक आहे पण ते करताना तुम्हाला समजलं असेल ना काय करू नये त्याच्यावर फोकस करा आणि पुढे चाला wow. पडलात उठा चालायला लागा परत तुम्ही म्हणाल की हे बोलायला सोपं आहे करायला पण प्रयत्न तर करूया प्रयत्न करूया पडलो तर कर पडलो उभं राहूया परत अरे हे पडून उठण्यामध्येही प्रयत्न करूया ना त्यातच मजा आहे त्यात मजा आहे आणि म्हणजे सगळंच सगळेच अमिताभ बच्चन झाले असते तो क्या मजा सो <laughs> so, क्या है, क्या अँड समवेअर आय फील की एकमेकांना सपोर्ट करणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद म्हणजे मला खूप प्रश्न आहेत खूप विचारायची इच्छा होती पण पर, आपण परत एकदा भेटूया हंड्रेड पर्सेंट पण थँक यू तुम्ही मला बोलवल मला हा प्लॅटफॉर्म दिलात मला स्वतःबद्दल थोडासा कॉन्फिडन्स आला थँक्यू सो मच फॉर म्हणजे काय होतं माहिती आहे का uh, मोकळेपणाने एवढा स्पेसिफिक uh, गोष्टींबद्दल नाही बोलतायत धंद्याबद्दल बोललोच पण पण धंद्याच्या मागे असणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाबद्दल व्यक्ति ते पैलू कसे पडले हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं कारण का ते पैलू कसे पडलेत आणि त्याला कसं रिॲक्ट केलं आहे त्या व्यक्तीने त्या त्यावेळेस मे बी ते तसंच्या तसं मला नाही तस करायचं पण मला एक कुठेतरी गाईडलाईन मिळते गोल पोस्ट कळतं की बाबा ओके हे असं होऊ शकतं तो मला आधार मला आज कुठेतरी मिळाल्यासारखं वाटतंय थँक्यू सो मला हे बोलताना हे आणि खरंच म्हणजे मला म्हणजे असं तुम्ही कोणी तुम्ही मला फॉलो कर पण आय हॅव बिन फॉलोइंग तुमचे पॉडकास्ट सो मला असं कोणतरी आपल्या ओळखीचंच आहे आपल्याच माणसाच्या लिव्हिंग रूममध्ये बसलो आहे छान असं वाटतंय सो so, थँक यू आणि थँक यू की तुम्ही हा प्लॅट प्लॅटफॉर्म तयार केला आहे जिथे इतकं ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं समाजाला याची गरज आहे सो so, तुम्हाला काहीही मदत लागली तर आय मी हा फॉर यू सर so, नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला कोणाला अजून नवा बोलायला आवडेल असं वाटतं आहे त्यांची नावं सांगा त्या उद्योजकांना टॅग करा आणि असाच प्रेम करा लो बसावा